श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्तजयंतीनिमित्त बुधवारी 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता मुख्य मंदिरात दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण पुजारी यांनी याबाबत माहिती दिली. दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं दत्तजयंतीची तयारी पूर्ण झाली आहे. नृसिंहवाडी इथल्या दत्तजयंती सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. श्री क्षेत्र नृसिंहवाडी महापुरातून सावरलं असून भाविकांना दर्शनाची सोय व्हावी यासाठी इथल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थानमार्फत अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दत्तजयंतीनिमित्त बुधवारी 11 डिसेंबर रोजी दत्त मंदिरात पहाटे 4 वाजता काकड आरती आणि षोडशोपचार पूजा, सकाळी 7 ते 12 या वेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी 12:30 वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा आणि भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी 3 वाजता ब्रह्मवृंदाकडून पवनाम पंचसुक्ताचं पठण होणार आहे. दुपारी 4 नंतर श्री नारायण स्वामी महाराज मंदिरातील श्रींची उत्सव मूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणली जाईल. त्यानंतर 4:30 वाजता हरिभक्त परायण काणे बुवा यांचं कीर्तन होईल. संध्याकाळी 5 वाजता दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. जन्मकाळानंतर पारंपरिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटण्यात येणार आहे. रात्री 9 नंतर धूप दीप आरती आणि पालखी सोहळा, तसंच रात्री उशिरा शेजारती होणार आहे, अशी माहिती दत्त देवस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण पुजारी आणि सेक्रेटरी अमोल विभूते यांनी दिली. श्री क्षेत्र नृसिंहवाडी 11 डिसेंबर रोजी होणाऱ्या दत्त जन्मकाळानिमित्त सायंकाळी 5 वाजता श्रींचा जन्मकाळ होणार आहे. त्यानिमित्त नृसिंहवाडी दत्त देवसंस्थान तसेच नृसिंहवाडी ग्रामपंचायत व प्रशासन पूर्णपणे तयारीनिशी सज्ज आहे. त्यानुसार मंदिरामध्ये विद्युत रोषणाई, त्यानंतर दोन्हीकडे उत्तर व दक्षिण घाटाकडे मंडपाची व्यवस्था केलेली आहे व 5 रांगेची दर्शनासाठी 5 रांगेची व्यवस्था केलेली आहे. तसेच अन्नछत्र पूर्णपणे दिवसभर त्या दिवशी चालू राहणार आहे. सर्वांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी उदय पुजारी आणि प्रशांत पुजारी यांच्या घरी श्रींचा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भाविकांना दर्शन घेणं सुलभ व्हावं यासाठी दर्शन रांग व्यवस्था, मुखदर्शन, क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा, पिण्याचं शुद्ध पाणी, सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत मोफत महाप्रसाद, कापडी मंडप, शामियाना, आकर्षक विद्युत रोषणाई, आवश्यक सोयीसुविधा दत्तदेव संस्थांमार्फत करण्यात आले आहेत. जादा एसटी बसेस सोडण्यासाठी राज्य परिवहन मंडळ आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. स्वच्छता आणि आरोग्यासाठी ग्रामपंचायतीनं उपाययोजना केल्या आहेत. भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचं पाणी, आरोग्य विभाग अशा सुविधा उपलब्ध केल्या असल्याचं सरपंच जयश्री खिरुगडे आणि उपसरपंच गुरुदास खोचरे यांनी सांगितलं.